अस्मानी संकटांनी आधी शेतकरी त्रस्त झाला आहे अशात उमरापूर शिवारात दोन बैलांना विजेचा करंट लागून त्यांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखोचं नुकसान झालं आहे बातकुली तालुक्यातील मौजा उमरापूर येथील शेत शिवारातील ही घटना आहे गेल्या दोन वर्षांपासून या विजेच्या जिवंत तारा पडलेल्या आहेत बैल मालकाने आर्थिक मदतीची मागणी केली आहे भातकुली तालुक्यातील मौजा उमरापूर शेत शिवारात विजेचा धक्का लागून दोन बैल मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना एक मे रोजी अकरा वाजताच्या सुमारास उघडकीस आली देवानंद हरणे अनिल सपाटे यांच्या मालकीचे दोन बैल शेतामध्ये चारण्याकरिता नेले असता घरी परत येत असताना शेतामध्ये पडून असलेल्या विजेच्या ताराला स्पर्श होऊन दोन बैल मृत्यूमुखी पडले गेल्या दोन वर्षापासून शेतामध्ये विजेचे तार जमिनीवर पडून असल्याने अचानक विद्युत तारामध्ये विद्युत प्रवाह आल्याने या दोन बैलांना करंट लागून मृत्यू झाल्याचा आरोप बैल मालकांनी केला आहे त्वरित या घटनेची सखोल चौकशी करून आर्थिक मदत मिळण्यात यावी अशी मागणी बैल मालकांनी केली आहे चाराला सोडले होते आम्ही मागेच होतो असे बाकीचे ढोर असे पयाली इथून तर आम्ही धावपाय करीत आलो तर हे दोन बैल पडलेले होते लाईनचे तार पडलेले आहे इथं हे लईन कर्मचाऱ्यां म्हणजे दोन वर्ष झाले असेच वायर आहे यात करंट होतो बैला आली तर चराले आणि शॉक लागले मरण पावले से कम अस्सी नव्वद हजार रुपये माझे तर आले आणि अजून आले ते वायर म्हणून आले होते त्यांनी पाहलं आणि चालले गेले प्रतिनिधी गजानन खोपे भातकुली